नमस्कार, प्राप्तीज टेस्टी रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत रोस्टेड शेवयांची खीर। त्यासाठी आपण प्रथम घेणार आहोत रोस्टेड शेवाळ्या, जे तुम्हाला मार्केटमध्ये उपलब्ध होऊ शकतात। अर्धा लिटर दूध, साखर, तूप, वेलची जायफळ पावडर आणि ड्रायफ्रूट्स। ही खीर चवीला खूप छान लागते, मुलंही आवडीने खातात। चला तर मग आपण स्टार्ट करूया शेवयांची खीर। आपण घेणार 2 चमचे साजूक तूप, 2 चमचे ते शेवया त्याच्यात व्यवस्थित फ्राय करून घेणार आहोत। थोड़े ड्राई फ्रूट्स, व्यवस्थित फ्राई करून घ्यायची आहे दोघं पण वस्तू। त्यानंतर टाकणार आहोत 1/2 लिटर दूध, व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे। ही खीर एकदम लवकरात लवकर होते, जास्त वेळ लागत नाही आणि टेस्टी पण खूप होते, आणि मुलंही खूप आवडीने खातात कारण ते शेवया नूडल्ससारखे वाटतात। खीर उकळायला सुरुवात झाली आहे। आता आपण त्यात ॲड करणार आहोत वेलची जायफळ पावडर, साखर आणि केसर। केसर हे ऑप्शनल आहे, तुम्ही असेल तर टाकू शकता, नाही टाकलं तरीही चालू शकतं। तर बघा, आपली खीर बनून रेडी झाली आहे। टेक्स्चर बघा किती छान झाले आहे। तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत। धन्यवाद। बाय बाय।